समुद्राला अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची परंपरा लाभली आहे. समाजाशी निगडीत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि त्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले. अशाच थोर व्यक्तिमत्त्वांचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी अर्थ मराठी सादर करीत आहे महाराष्ट्राचे शिल्पकार. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचे नाव आवर्जून घेतले जाते असे धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणजे काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख. विलासराव दगडोजीराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी लातूर जिल्ह्यातील बाभुळगाव येथे झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी कला आणि विज्ञान अशा दोन्ही शाखेतून शिक्षण घेतले. पुण्यातील इंडियन लॉ सोसायटी लॉ कॉलेज येथून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. देशमुख यांना सुरुवातीपासूनच राजकारण समाजकारण याची आवड होती, त्यामुळे ते विद्यार्थी दशेतूनच चळवळीत सहभागी होते. विलासराव देशमुख यांचा राजकारणातील प्रवास उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचे योगदान खूपच मोलाचे आहे. ही व्यक्ती आपल्या सामान्य आयुष्यातही अत्यंत दिलखुलास अशी होती. महाराष्ट्राचे हसरे कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे नेते असे त्यांचे व्यक्तिमत्व. एका छोट्याशा गावाचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास खरंच थक्क करणारा आहे. आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करण्याआधी विलासराव देशमुख आपल्या गावचे पंच होते, त्यानंतर सरपंच झाले आणि मग जिल्हा परिषदेचे सदस्य आणि लातूर तालुका पंचायत समितीचे उपाध्यक्ष सुद्धा राहिले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 1980 ते 1995 मध्ये विधानसभा निवडणुका लढल्या. या दरम्यान ते गृह ग्रामीण विकास कृषी मत्स्य आणि पर्यटन उद्योग परिवहन शिक्षा अशा अनेक पदांवर मंत्री म्हणून कार्यरत राहिले. त्यानंतर 1995 निवडणुकीत विलासराव देशमुख हरले, मात्र त्यांनी हार न मानता आपले कार्य चालूच ठेवले. या कष्टाचे त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले ते 1998 मध्ये, जेव्हा ते पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे विलासराव देशमुख हे आवडते शिष्य होते. दोघेही मराठवाड्याचे तर होतेच, पण शरद पवार यांना असलेला विरोध हेही त्यांचं समान सूत्र होतं. ते शेवटपर्यंत कायम राहिलं. शरद पवार यांना रोखू शकणारा आणि महाराष्ट्रव्यापी प्रभाव असलेला तत्कालीन एकमेव नेता म्हणजे विलासरावच होते. त्यामुळेच स्वतंत्र राष्ट्रवादी स्थापन होऊन पहिलं आघाडीचं सरकार चालवण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विलासरावांकडेच नेतृत्व दिलं. 18 ऑक्टोबर 1999 विलासराव पहिल्यांदा आणि 2004 निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले. दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडींमुळे 17 जानेवारी 2003 मध्ये त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले आणि सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री बनले. देशमुख यांची दोस्तीही खूपच गाजली. सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांना तर राजकारणात दो हंसों का जोडा असं म्हटलं जायचं. ऑक्टोबर 2004 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर नोव्हेंबर महिन्यात देशमुख दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. मात्र 2008 मधील मुंबई हल्ल्यानंतर वादात सापडलेल्या विलासरावांना नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. विलासराव व गोपीनाथराव मुंडे यांच्यातील मैत्री हे आदर्श मैत्रीचे उदाहरण ठरले. विलासराव अनेकांच्या टोप्या उडवायचे, मात्र त्यांच्याबद्दलचा आदर कमी होणार नाही याचे भान ठेवायचे. गडचिरोली जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबातील मुलासाठी नियम डावलून त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. कॅगच्या अहवालात त्याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली तेव्हा शरद पवारांनी ती फाईल मागवून घेतली. त्यावर विलासरावांनी लिहिले होते, नियम डावलून मी आदिवासी कुटुंबियाच्या मुलास मदत करण्याचा निर्णय घेतो, कायदेशीर अडचण येत असेल तर त्यासंबंधी पै न पै भरण्यास तयार आहे, असे त्यांनी फाईलवर लिहून ठेवले होते. त्यातूनच त्यांची सामान्य माणसाला मदत करण्याची दृष्टी लक्षात येते. मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचा झालेला आरोप, दिलीप सानंदा प्रकरणी उच्च न्यायालयानं ठोठावलेला दंड, आदर्श प्रकरणी निर्माण झालेला संशय
सुभाष घई यांना जामीन देण्यावरून न्यायालयानं ओढलेले कडक ताशेरे यामुळे त्यांची कारकीर्द झाकोळली गेली, पण तरीही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी काँग्रेसला मुंबईतून जी भक्कम राजकीय आणि आर्थिक रसद मिळवून दिली त्याची पोचपावती म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांना दूर केले नाही। प्रकृती अस्वास्थ्यामुळे 14 ऑगस्ट 2012 त्यांनी जगाचा निरोप घेतला। त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। बंदुकीच्या 17 फैरी झाडून मानवंदना देण्यात आली। त्यांच्या अंत्ययात्रेला 10 लाखांचा जनसागर लोटला होता। पंतप्रधान सोनिया गांधी, शरद पवार, मुख्यमंत्री यांच्यासह व्हीव्हीआयपींचीच संख्या शेकड्यांच्याही वर होती। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना तर 2 किलोमीटर चालत जावं लागलं, तर इतर व्हीआयपींनाही मोटारी सोडून पायी चालतच जावं लागलं। लातूरला 15 तारखेला 54 विमानं आली होती। यासह हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं। त्यांच्या जाण्यानं सामान्य कार्यकर्त्यालाही आपला नेता गेला असंच वाटत होतं। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा। उपक्रम आवडल्यास आपल्या प्रियजनांना अवश्य शेअर करा। पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। ऐकत रहा महाराष्ट्राचे शिल्पकार।